नमस्कार, मी वर्षा लोकसत्ता ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर घराची स्वच्छता करणं गरजेचं आहे. जर घरात पसारा असेल तर साहजिकच त्या ठिकाणी रोगराई पसरते. इतकंच नाही तर डास आणि ढेकू यांची देखील तिथे पैदास होते. अनेक वेळा उन्हात घरामध्ये घरांच्या कोपऱ्यात किंवा अंथरुणावर ढेकूण आढळून येतात. दिसायला अत्यंत लहान असले तरी हे ढेकूण जोरात चावतात, त्यामुळे अनेकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. परंतु हे ढेकूण होतात कसे आणि त्यांना घालवण्याचे घरगुती उपाय कोणते हे आज आपण जाणून घेऊयात. आधी आपण जाणून घेऊयात की ढेकूण होतात कसे. कुजलेले लाकूड किंवा ओलसर जागा येथे ढेकणांची पैदास लवकर होते. घरात अस्वच्छता असेल तर लगेच तिथे ढेकूण होतात. घरात जर ढेकूण झाले तर त्यावर घरगुती उपाय कोणते ते आता आपण पाहूयात. ढेकणांचा नायनाट करण्यासाठी कांद्याचा रस हे अत्यंत फायदेशीर औषध आहे. कांद्याच्या रसाचा वास ढेकणांना सहन होत नाही, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि ते तिथेच मरतात. त्यामुळे ढेकूण होत असलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावावा. गादी, पांघरूण किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी ढेकूण आढळल्यास त्या ठिकाणी निलगिरीचे थेंब शिंपडा. निलगिरीच्या तेलात रोजमिरे, लव्हेंडर तेल मिक्स करून हे तेल देखील ढेकूणांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी लावू शकता. लव्हेंडरची पानं कपड्यांवर घासल्यास कपड्यांवरील ढेकूण निघून जातात. पुदिन्याच्या पानांचा तीव्र वास यामुळे देखील ढेकूण दूर होतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणा शेजारी ताज्या पुदिन्याची पानं ठेवावीत. कडुलिंबामध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात, त्यामुळे कीटक त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक वेळा कडुलिंबाच्या पानांचाही वापर केला जातो. जर घरात ढेकूण झाले असतील तर कडुलिंबाच्या तेलाचा शिडकाव घरातील कोपरे आणि अंथरुणांवर करावा. जर तुमच्याही घरात ढेकूण झाले असतील तर हे घरगुती आणि सोपे उपाय करा आणि ढेकणांपासून स्वतःला वाचवा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.